योगियांचा देव, योगियांचा देव, परब्रह्म चैतन्याचा पुतळा तुझ, सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंदू रे, देखिला 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 हो, योगियांचा देव, योगियांचा देव। नमस्कार, योगियांचा देव या अभंग मालिकेत मी अपर्णा निमकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। करता करविता तोची एक भगवंत, विष्णुरूप कृष्णरूप तोची तो विटेवरी उभा, असा हा पांडुरंग, प्रत्यक्ष पांडुरंग आपल्या पुंडलिकाच्या भेटीला आला। आणि कुठे तर त्या पंढरीत, जी पंढरी पांडुरंगाच्या पदस्पर्शाने पावन झाली। योगियांचा देव या अभंग मालिकेत आपण जाणून घेणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या मांदियाळेतील संतांनी अवघड अशा संस्कृत भाषेतील वेदविद्येचे ज्ञान सहज सोप्या मराठी भाषेतून दिले। अभंगातून, कीर्तनातून हे ब्रह्मज्ञान जणू सर्वसामान्यांना सोपे करून दिले। यातूनच सुरुवात झाली ती पांडुरंगाच्या भक्तिमय आणि संगीतमय भक्तिमार्गाची। पांडुरंगाच्या या संगीतमय भक्तिमार्गामध्ये आणि भक्तिरंगामध्ये आपण सगळेच आज रंगून जाणार आहोत, ते या मालिकेत योगियांचा देव। चला तर मग सुरुवातीला आपण ऐकूया स्वामी स्वरूपानंदांचा एक अभंग। हा अभंग अतिशय गोड आहे आणि ह्याच्यात असं सांगितलंय की आपण जर हरिरूपामध्ये समावून गेलो, हरिमय होऊन गेलो, तर सगळंच काही साध्य आहे। हा अभंग सादर करतील संध्या घाडगे। रूप धाम
वारकरी संप्रदाय निष्णात भक्तिमार्ग अभ्यासक श्री उमेशजी चौधरी आता आपल्यासमोर मांडतील की पांडुरंगाच्या उपासनेचे महत्त्व काय आहे. नमस्कार. किती सार्थ नाव आहे योगियांचा देव. खरंच पुंडलिकाच्या भक्तीची कृपा भगवंत आम्हाला भेटले. पण या भक्तिमहिमेबद्दल मी काय बोलावं तरीही मी बोलणार आहे. अहो ह्या भक्तीने प्रत्यक्ष भगवंतांना 28 युगे विटेवरी उभे केले. असा हा भगवंत भावाचा भुकेला आहे. असा हा भगवंत भक्तीचा भुकेला आहे. संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतायत, या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. बघा बघा देव किती भुकेला आहे भावाचा, किती भुकेला आहे भक्तीचा. अहो हीच भक्ती शिकवते आपल्याला मानवता धर्म, जिथे दया क्षमा शांती व एकोपा आहे. असा भक्तिरूप संप्रदाय आहे तो आमचा वारकरी संप्रदाय. आणि अशा या वारकरी संप्रदायाचा पाया रचिला ज्ञानेश्वर माऊलींनीच. वारकरी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं. गळ्यात तुळशी माळ, डोक्यावर टोपी, अंगावर पांढरा सदरा, कपाळी टिळा, हातात वीणा, मुखात नाम. पण ही तर वारकऱ्याची बाह्य लक्षणच आहेत. खरा वारकरी तो ज्याच्या अंगी समता, बंधुत्व, परोपकार व प्रेम अशा भावांनी परिपूर्ण असतो तोच खरा वारकरी. आणि या वारकरी संप्रदायाची भक्ती उपासना होते ती आपल्या संगीताच्या माध्यमातून. म्हणूनच वारकरी संप्रदाय व वारकरी संगीत ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात, वेडे वाकुडे गाईन परी तुझाची होईन. म्हणजे वारकरी संप्रदायाच्या उदयापासून संगीत कलेला महत्त्व आहे हे सिद्ध होतं. बघा बघा आपल्या संत मंडळींनी भगवंतांना कुठे कुठे पाहिले, त्यांचे गुण कसे कसे गायले. काहींनी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी असे गायले, तर संत जनाबाईने दळिता कांडिता तुझं गाईन रे अनंता. निवळ जनाबाईच नाही तर आज माझ्या घरीसुद्धा जात्यावर दळण दळताना, घर सारवताना, घरात अन्य काम करताना सर्व काही भगवंताचे गुण गात गात असताना मी बघितलं आहे. काही बहिणी तर ज्ञानेश्वर महिमा म्हणतात, नित्य नेम नामे पूजा दुर्लभ. भक्ती महिमेत नित्य नेमानेच भगवंताच्या द्वारी समाज आस्तिक असो वा नास्तिक पावनच होतो. यादवराज फड हे आपल्यासाठी संत तुकाराम महाराजांचा एक छानसा अभंग ऐकवतात. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेद भेद भ्रम, भेद भेद भ्रम अमंगल, भेद भेद भ्रम अमंगल. आई काजी तुम्ही भक्त भाग कोण्याही जीवा
ऐकाजी तुम्ही भक्त भावना। मूर्ती लहान पण कीर्तिमान या म्हणीप्रमाणेच श्रुती पाटील अतिशय चिमुकली मुलगी, गोड मुलगी, हिच्या मुखातून आपण ऐकूया एक गोड अभंग। हा अभंगाचे बोल आहेत हरि नाम गाईन अखंड। चला तर मग ऐकूया हा अभंग। Thank you.
अभंगानंतर आता आपण ऐकूया एक छानशी गवळण, आणि ही गवळण सादर करतायत नारायणबुवा पाटील. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग